काय झालं? त्याचा पासपोर्ट सापडत नाहीये. अगं कसा मिळेल? पासपोर्ट माझ्याजवळच आहे ना. मला मला माझा पासपोर्ट द्या. तुम्ही त्या खालच्या लेवलला आला असं मला वाटतं. Yes, this is Raja Chekhar. काय झालं? कोणाचा फोन होता? बाबा न्यूझीलंडहून फोन आला होता. डेल्टा गेली. अरे पण अशी अचानक अचानक हे सगळं असंच व्हावं, असंच घडावं हीच प्रार्थना करत होता तुम्ही सगळेजण. आणि ती फळाला आली. राजा अरे काय बोलतोस तू? तुमचा हा स्वार्थी विचार कारणीभूत ठरला वहिनी डेल्टाच्या मरणाला. हसण्याने माणसाचं आयुष्य निरोगी राहत. आयुष्य फारच मौल्यवान आहे. ते असं नुसतं विचार करत वाया घालवू नये. माणसं उगाचच निराश होतात, मग त्या निराशेपोटी उद्ध्वस्त होतात. तुम्ही त्याच वाटेवरून चालला आहात. काळजी वाटली म्हणून बोललो. माझ्या निराश होण्यामागे काही कारण आहेत. अपेक्षांचं ओझ वाढलं की पाठ तुटते, अंग दुखत, त्रास होतो, नैराश्य येत. मग माणूस त्या नैराश्याची कारण शोधत आड्याकडे बघत बसतो. हे बघा, तुम्ही मला असं लेक्चर देऊ नका. मला यात मध्ये काही इंटरेस्ट नाही. बायकोवर प्रेम होतं, मैत्रिणीवर प्रेम आहे, पण आता मैत्रीण नाही आहे. बायकोने आपला हक्क गाजवला आणि मैत्रीण हातची गेली याचं दुःख आहे. स्वतःचं दुःख मोठं, बायकोच्या किंवा घरातल्या इतरांच्या दुःखाला तेवढं महत्व नाही आहे. असच ना? तुम्हाला हे सगळं कसं काय माहित? मला कळलं हा काही चमत्कार नाहीये. मी गोष्टी कळतात समजतात इकडून तिकडून, आणि मी त्या मुद्दामून समजावून घेतल्या. कारण मी बरेच दिवस तुम्हाला पाहत आलोय. तुम्ही असेच निराश बसलेले असता. डेल्टा जो तुमची असती, डेल्टाच ना? हो, डेल्टा जो तुमची असती तर ती तुमच्या जवळ राहिली असती. आता ती नाही म्हणजेच ती तुमची नव्हतीच. जे स्वतःच नाहीच त्याविषयी दुःख करत राहण्याचं कारण नाही. मला मला डेल्टा गेल्याचं इतकं दुःख नाहीये, पण माझ्या घरचे या बाबतीत जे काही वागले त्याचं दुःख जास्त आहे. जे गेलं त्याचं दुःख असावं हो, पण जे आज तुमच्या जवळ आहे त्याचा आनंदही माना. आणि मला वाटते हा आनंद त्या दुःखापेक्षा खूप मोठा आहे. कारण जे जिवंत आहे तेच जीवन आहे ना? तुम्ही कोण आहात? द्रोण. मी सर्वोदयी तत्वज्ञान विद्यापीठाचा संचालक, संस्थापक. मानवी नैराश्याची कारणं शोधून काढणं आणि त्यांचा नायनाट करणं हे आमचं ध्येय आहे.
गेले कित्येक दिवस मी तुम्हाला पाहतोय. तुमच्या बाबतीत नेमकं काय घडलं असावं हे जाणून घ्यावं म्हणून मी. पण मी हे तुम्हाला का सांगावं? कारण कदाचित तुझ्या मनातल्या प्रश्नांची उत्तर मी देऊ शकेन. आज कालिंदी नगरात पाणी कपात. सकाळी 10 नंतर पाणी येणार नाही. दादू, दादू घरात किती पाणी भरून ठेवलंय? जी लय पाणी भरून ठेवलंय, बादल्या भरून ठेवल्यात सगळ्या. मग ते सगळं पाणी होत पण 10 नंतर पाणी येणार नाही कालिंदी नगरात. हो माहितीये मला. मग जर घरात पाणी नसेल तर आपल्याला पाणी कुठून भरावं लागेल? जी पलीकडच्या बोरिंगहून भरावं लागतं. पण उन्हाचं पाणी भरायचं म्हणजे शिक्षाच हो. हो ना रे, जा पाणी ओतून टाक. हा काय? आणि मी तुला पाणी ओतून टाकायला सांगितलंय ते जर कोणाला बोललास ना तर याद राख. जा. काय झालं की साने काकांना मी आपली गुड न्यूज सांगितली, त्यांना खूप आनंद झाला. त्या आग्रहाने मला घरीच घेऊन गेले. आणि काकूने तर चहा नाश्ता केल्याशिवाय जायचंच नाही असं दटावलंच मला. हे त्यांनी तुझ्यासाठी या बटाट्याच्या वड्या दिल्यात. सांगितलं की भैरवीचं तोंड गोड कर. खरंच किती प्रेमळ आहेत ना ते दोघंही. ना नात्याचे ना गोत्याचे, पण किती करतात आपल्यासाठी. संध्याकाळी ऑफिस मधून येताना काकूंना भेटून येईल, त्यांना बरं वाटेल. म्हणजे तू आज कामावर जाणार आहेस? म्हणजे काय, रोज थोडी सुट्टी मिळणार आहे. नाही म्हणजे अजून थोडे दिवस आराम केला असतास तर. नाही हो, खरंच शक्य नाही आहे. ऑफिसमध्ये एवढी कामं खोळंबली आहेत, त्यातून आज विक्रम सरांचा ऑफिसमध्ये यायचा दिवस आहे. त्यांना जर फाईल्स पेपर जागच्या जागी नाही मिळाले ना तर अख्खा ऑफिस डोक्यावर घेतील आणि माझ्या नावाने शंख करत बसतील. शिवाय आज विक्रम सर भेटल्यावर त्यांना आपल्या गुड न्यूज विषयी पण सांगायचंय ना. 3 महिने झाल्याशिवाय ही गोष्ट कुणालाही सांगायची नसते. मान्य आहे, पण परक्या माणसांना. अहो साने काका काय, विक्रम सर काही काय परकी माणसं आहेत का? उलट एवढ्या मोठ्या शहरात तीच आपली आणि जवळची माणसं आहे. हो की नाही? येते मी. तू नोकरी सोड. या अवघडलेल्या अवस्थेत तू किती काम करणार आहेस? अहो पण मी नोकरी नाही केली तर आपलं घर कसं चाल? अजून 6 महिने तर मी अगदी आरामात काम करू शकते. आणि माझी खात्री आहे आई महालक्ष्मीच्या कृपेने तोपर्यंत तुमची दृष्टी नक्की परत येईल. मग मी आराम करीन आणि तुम्ही काम करा, ठरलं? येते मी, उशीर होतो, काळजी घ्या. आबा,
पोलीस स्टेशन मध्ये राजा हरवल्याची तक्रार नोंदवलीत? हो नोंदवली आहे. कुठे गेला असेल हो राजा? काही कळत नाही. कावेरी तुला एक गंमत सांगू. ह्या आजवर मी राजाच्या आयुष्यात जितके अंदाज बांधले ना ते सगळे चुकत गेले. लहानपणी वाटलं होतं हा डॉक्टर बनेल, झाला शेतकरी. ह्याच्या आजारपणात सगळ्या जगाने ह्याची आशा सोडली होती. मी जरासा डगमगलो होतो पण मृत्यू सकट सगळ्यांना चकवा देऊन हा परत आला. आल्यावर वाटलं की आता हा सुखानं संसार करेल, तर हा डेल्टाला वाचवण्यासाठी निघून गेला. परत आल्यावर वाटलं की आपलं पिल्लू नक्कीच अडकवून ठेवेल त्याला, तर आबा आपण यांना अडकवून ठेवण्याचा प्रयत्न करतो ना, कदाचित म्हणूनच यांची सुटण्याची धडपड होत असेल. अगं पण नेहा, संसारी माणसाला हे अडकणं सुटलंय का? नाही, पण म्हणूनच मला कधी कधी खूप भीती वाटते बहिणी. एखाद दिवस संसारच सोडून जाणार नाहीत ना. जानकी, ए जानकी, बैरीचे मेली जानकी. आई, कमी ऐकू येत का ग तुला? काय झालं आई? काही नाही अगं, बरेच दिवस हे कपडे धुवायला टाकीन असं म्हणत होते. पण मेला मुहूर्तच सापडत नव्हता मला, आज सापडला. आणि आता जयाचं लग्न आहे ना, वाड्यात खूप समारंभ होतील. कपडे लागतील, तर हे जे सगळे कपडे आहेत ना ते आजच धुवून टाक. हा पण आई, एकाच वेळी इतके सगळे कपडे का? नुसत्या कल्पनेनच त्रास होतोय का तुला? नाही तसं काही नाही, ठीक आहे मी धुते. हा धुव, पण सगळे कपडे हातानेच धु. काय वॉशिंग मशीन? नाही ग, मशीन मध्ये कपडे टाकले की एकाचा रंग दुसऱ्याला लागतो ना म्हणून. हा नसती मान्य का डोलवू? नीट डू हे कपडे, तुझ्या बापाच्या घरून नाही आले थे, किर्लोस्करांच्या करत्या पुरुषांनी मिळवलेल्या पैशातून आणलेले आहेत हे कपडे, कळलं? त्यातला एक जरी कपडा खराब झाला ना. चला उचला हे कपडे. अचानक? हो का, चुकीच्या वेळी आलो? नाही नाही तसं नाही, तुम्ही आता यावेळी याल असं अपेक्षित नव्हतं. बसा ना. हो काय स्वयंपाक चाललाय वाटतं? हो सर, तुम्हाला सावंतांनी पेपर्स आणून दिले का? मी निघाले ऑफिस मधनं तेव्हा तुम्ही नव्हता. मिळाले मला पेपर मिळाले, ते बरे झाले. पण ठेवले सर, तुम्ही बसता इथे पटकन स्वयंपाक करून आले, भाजी फोडणी टाकले करपेल. त्यापेक्षा मी एक सुचवू का, आपण असं करूया, आतमध्ये उभारूनच गप्पा मारूया. हे काय आहे, मायाकडे पण दुर्लक्ष नको आणि भाजीकडे पण नको, कुणावरच अन्याय आहे. चल चल सर, आता
अचानक असं येणं केलं? अगं अचानक कसलं, खर तर मी विश्वासचं अभिनंदन करायला आलेलो होतो. एवढी चांगली तू गुड न्यूज दिली आहेस, मग त्याचं सेलिब्रेशन नको करायला? चला खरं सांगू का सर, तुम्हाला फक्त कारण हवं असतं आणि तुम्ही निमित्त शोधत असता सेलिब्रेशनसाठी. भैरवी, ए भैरवी, 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 काय भैरवी भैरवी चाललंय? हा मान्य बाबा, तुझीच बायको आहे ती, पण म्हणून काय आमच्यासारख्या मित्रांबरोबर तिने चार शब्द पण बोलायचे नाहीत काय? हे विक्रम सर, तुम्ही? हो मीच. अरे तुझी गुड न्यूज समजली ऑफिसमध्ये, तिला विश मी तिथेच केलं, म्हटलं तुला भेटून अभिनंदन करूया म्हणून आलो. आणि तुझ्यासाठी एक गिफ्ट पण आणलंय. आण इकडे. मी फोनवरूनच विश करायचं ना. अरे इथे यायचा त्रास कशाला घेतलात? अरे प्रत्यक्ष भेटण्यात जी गंमत आहे ती काय अशी? कुणाला भेटण्यात? मला का भैरवीला? अरे दोघांना पण. असं काय करतोयस? हे बघ, तुझ्यासाठी एक छान गिफ्ट आणले, हे घे. हा कॉंग्रॅट्स विश्वास. अरे असं का सिरियस झालायस? हा तू काय टेन्शन घेतलंयस का? हो अच्छा, या सगळ्या बाळाच्या जबाबदारीचं टेन्शन आलंय तुला. डोंट वरी, या बाळाची सगळी जबाबदारी मी घेतो, ठीक आहे? काय भैरवी? तुझ्या करता आणलंय. काय आहे काय काय आहे? म्हणजे मी असं ऐकलंय, मला माहित नाही, मी ऐकलंय असं की ना, म्हणजे त्या काळात आंबट गोष्टी खूप खाव्याशा वाटतात, चिंचा कैऱ्या. म्हणून मी कैऱ्या आणल्यात. अरे पण याची काय गरज होती? म्हणजे इतक्या गायीने कशाला आणलंस? मी मागून घेतलं असतं नंतर तुझ्याकडून. चल चल चल, सांगितलं म्हणजे सांगितल्यावर आणलं तर मग काय, ते परकाही माणूस आणेल ना कुठला तरी. बघ, ज्याला न सांगता आपली गरज करेक्ट कळते ना, ते आपलं माणूस हो की नाही? मला ना खरंच गंमत वाटते तुझी. का वेडा वाटतो मी तुला? हे बघ, वाटत असे ना कदाचित, पण खरं सांगू का गरी, आपल्या या बाळानेच मला पूर्ण वेड केलेलं आहे. कागरी, आपलं बाळ तुझ्या पोटात असल्यापासून मला त्याची प्रत्येक गरज पूर्ण करायची. मी त्याला काही कमी पडू देणार नाही. बघ काय नाही, शिवाय तुझ्या पहिल्या वहिल्या मातृत्वाचा पूर्ण आनंद मिळवून द्यायचा आहे मला तुला. आणि घरच्यातल्या घरातल्या बाकीच्यांना ही गोड गोष्ट कळेपर्यंत तरी तुझी सगळी हाऊस मौज ही मलाच पूर्ण करायला लागेल ना. कालिंदीनगरच्या वहिनी साहेब आणि या वाड्याच्या कर्त्या स्त्री या नात्यानं
ह्या पूजेचं पुण्यफळ मला तुमच्या पदरात घालायचं आहे. थांबा गुरुजी.